पन्हाळा किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दरबारातील एक मानाचा मानकरी. महाराष्ट्राचा इतिहास या किल्ल्याशिवाय पूर्णच होत नाही. कोल्हापूरच्या वायव्येला शहरातील बसस्थानकापासून 23 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 3127 फूट उंचीवर, म्हणजेच पायथ्यापासून साधारण 800-900 फूट उंचीवर, हा अतिशय विस्तृत पठारावर पसरलेला प्रचंड विस्ताराचा किल्ला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले आज जागते राहिले नाहीत, पण पन्हाळा किल्ला मात्र आजही वापरात आहे. पन्हाळा किल्ल्यात अख्खे गावच वसलेले आहे. अशा या भव्य किल्ल्याचा इतिहास देखील तितकाच प्राचीन आहे. ऋषीमुनींच्या काळात जेव्हा भुर्जपत्रांवर इतिहास लिहिला जात असे, तेव्हा पराशर ऋषींनी येथे तपश्चर्या केल्याच्या नोंदी सापडतात. प्रागैतिहासिक काळात नाग जमातीचे वास्तव्य येथे होते असे इतिहासकार सांगतात. शिलाहार राजवटीच्या काळात ह्या किल्ल्याला आजचे लष्करी स्वरूप मिळाले, पण त्याही पूर्वीच्या सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य राजांच्या काळाचे ऐतिहासिक अवशेष पन्हाळा परिसरात मिळतात. पुढे महाराष्ट्राच्या शेवटच्या सार्वभौम हिंदू सम्राट यादवांनी देखील या किल्ल्यावर त्यांची विजयध्वज फडकावला असं इतिहासाच्या बखरींमध्ये आपल्याला सापडतं. त्याच्यापुढे खिलजी, तुगलक, बहमनी व विजापूरच्या आदिलशाही सुलतानांची दीर्घ अशी 300 वर्षांची गुलामी देखील ह्याच किल्ल्याने अनुभवली. आदिलशाही काळात तर दारुस सल्तनते विजापूर, नंतर आदिलशाहीतल्या पहिल्या 5 महत्त्वाच्या किल्ल्यात पन्हाळ्याची गणना होत असे. आदिलशाही काळात या किल्ल्याची बरीचशी पुनर्निर्मिती देखील झाली. ह्याच्याच पुढे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला अफजलखानाच्या वधानंतर मराठ्यांनी जी विजयाची मोहीम सुरू केली त्या मोहिमेत जिंकून घेतला व पन्हाळ्याच्या इतिहासात मराठा सत्तेच्या पराक्रमाचे सुवर्णयुग सुरू झाले. या किल्ल्याने मराठा सत्तेचे अनेक चढउतार पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर उधळलेली सोन्याची फुले पाहिली, पण त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध झालेला कपट कारस्थानाचा आणि अटकेचा देखील प्रसंग पाहिला. औरंगजेबाच्या आक्रमणामुळे झालेली छत्रपती राजाराम महाराजांची यशस्वी माघार पाहिली, पण त्याच वेळेला संताजी, धनाजी, रामचंद्र पंतांची निष्ठा, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि पराक्रम देखील पाहिला. भद्रकाली महाराणी छत्रपती ताराराणींचे धैर्य पाहिले व औरंगाविरुद्ध लढतानाचे शौर्य देखील पाहिले. त्याचबरोबर मराठा राजपरिवारातील गृहकलहातून निर्माण झालेल्या उल्थापालथी पाहिल्या, राजकीय कैदी आणि विजनवास पाहिले, मराठा राज्याचे दुसरे सार्वभौम छत्रसिंहासन निर्माण होताना पाहिले व राजधानीचा बहुमान देखील प्राप्त होताना पाहिला. आधुनिक इंग्रजांच्या बलिष्ठ तोफांमुळे स्वतःचा 4 दरवाजा भुईसपाट होताना देखील पाहिला, पण त्या पराधीन आणि पारतंत्र्यात देखील जे काही मर्यादित संस्थानिक स्वातंत्र्य होते त्यात देखील उजळून निघालेले अखंड महाराष्ट्राला आधुनिकतेचा, समतेचा, शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या छत्रपती राजश्री द्वितीय शाहू महाराजांची राजकीय कारकिर्दसुद्धा ह्याच पन्हाळा किल्ल्याने अनुभवली. आज जरी पन्हाळा राज्यकर्त्या राजाची राजधानी नसला तरी किल्ला म्हणजे राज्यकारभाराची जागा ही आठवण जागती ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्यालय म्हणून आजही किल्ला नांदता आहे. सुभेदार आणि किल्लेदार जरी नसले तरी आजचे तहसीलदार आणि इतर जे पोलीस अधिकारी वगैरे असतात ते पंचकोशीचा आणि तालुक्याचा कारभार आजही किल्ल्यातील त्यांच्या कार्यालयातून करतात. आजच्या आधुनिक काळात महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे गिरिस्थान म्हणजेच हिल स्टेशन म्हणून पन्हाळ्याची गणना होते. किल्ल्यात व बाहेरील जो घेरा असतो त्याच्यामध्ये अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आपण आजच्या घडीला पाहू शकतो. शांत, स्वच्छ, रमणीय, हिरवेगार वातावरण, थंड हवा ह्यामुळे नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी होते. बरेचसे लोक येथे मौजमजेसाठी येतात. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी 4-5 ऐतिहासिक स्थळे पाहतात, वीररत्न शिवाकाशीद आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी सेल्फी काढतात आणि निघून जातात. पण पन्हाळ्यावर थोडी थोडकी नव्हे तर 44 पेक्षा जास्त ऐतिहासिक आणि आधुनिक महत्त्वाची ठिकाणे आहेत. तेथपर्यंत हे सर्वच लोक पोहोचतात असे नाही. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आमच्या ह्या मालिकेमधून आम्ही ह्याच प्रसिद्ध अप्रसिद्ध स्थळांचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गडावरील तटाबुर्जांसोबत
समाध्या, मंदिरे, इमारती पाहत फिरणार आहोत. चला तर मग नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीररत्न शिवा काशीद यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून आपण पन्हाळा दर्शनाला प्रारंभ करूया. मित्रांनो, पन्हाळगड किल्ल्याच्या ह्या वास्तुदर्शनाच्या आमच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. ह्या किल्ल्याचा या वास्तुदर्शनाच्या सिरीजमधनं आम्ही ह्या किल्ल्याचा वैभवशाली इतिहास अगदी राष्ट्रकूट आणि शिलाहार राजवंशापासनं ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, त्याच्याच पुढे धर्मवीर संभाजी महाराजांपासनं श्रीमंत छत्रपती ताराराणी साहेबांपर्यंत ह्या किल्ल्याचा 1200 वर्षांहून जास्ती विस्तृत असलेला असा हा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे ह्या किल्ल्याने आपल्या अंतरंगात दडवलेली जी वास्तुवैभवाची गुपितं आहेत तीसुद्धा आम्ही आमच्या परीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर येथेच आपल्याला पहिलं वैभव दिसतं, ते म्हणजे 4 दरवाज्याचे बुरुजाचं ठिकाण. तेथून आपण आपल्या वास्तुदर्शनाची सुरुवात करणार आहोत. आणि ह्या प्राचीनतम खुणेशेजारीच ही नवीनतम खूण आहे, ज्याला आजकाल सेल्फी पॉईंट असं म्हणतात. पन्हाळगड किल्ल्याचा हा सेल्फी पॉईंट येथेच पन्हाळगड किल्ल्यावर कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याने आपला प्रवेश होतो आणि येथे आपल्याला पथकर म्हणजेच टोलची आकारणी केली जाते. तर येथून आम्ही आता आमची सुरुवात करणार आहोत. येणाऱ्या दिवसभरात आपण वेगवेगळ्या टप्प्यामधनं ह्या किल्ल्याचा इतिहास आणि दुर्गवैभव पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आपण प्रस्थान करूया 4 दरवाज्याकडे. मित्रांनो, आता आपण पन्हाळगडाचा जो एंट्री पॉईंट आहे, जो सध्याचा एंट्री पॉईंट आहे, जिथे आता सेल्फी पॉईंट क्रिएट केलेला आहे, तो पाहिला. पण तो इंग्रजांच्या काळात 1844 साली इथे जेव्हा गाडी रस्ता झाला तेव्हा तयार करण्यात आलेला तो रस्ता आहे, ज्याच्यातनं पन्हाळगडाचा सध्याचा प्रवेश मार्ग आहे. पण आता मी इथे उभा आहे तो तेथे जिथे आपण आता सामान्यपणे जेव्हा पन्हाळ्यावर प्रवेश करतो आणि तिथे आपल्याला प्रवेश कर भरावा लागतो, टोल भरावा लागतो, तिथूनच थोड्याशा आधी रस्त्याच्या इथे सिमेंटचा पॅच आहे आणि तिथून तुम्हाला असा वर जाताना तटबंदीचा भाग दिसतो. हा सगळा संपूर्ण तटबंदीचा भाग दिसतो. येथे मूळचा पन्हाळ्याचा पूर्व दिशेचा जो प्रवेश मार्ग होता, ज्याला 4 दरवाजा म्हणतात, तो आहे. आता हा 4 दरवाजा शिवकालीन प्रथेप्रमाणे गोमुखी बांधणीचा आहे. तुम्ही बघू शकता इथे एकेकाळी भव्य बुरुज होता आणि वर येणारा मार्ग या पूर्ण बुरुजाला 360 अंशात वळून येथे हा जो मार्ग आहे येथे आपल्याला आणत होतो. आणि त्या मार्गाकडे येताना इथे समोरून पूर्ण तटबंदीचं संरक्षण होतं आणि या बुरुजाच्या इकडून वळून येऊन येथे हा दरवाजा होता. तुम्ही जर बघू शकत असाल तर येथून ही तटबंदी फोडून हा रस्ता आत नेल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतो. तिथे तुम्हाला समोर त्या किल्ल्याचा जो जुना मूळची त्या बाजूने परत सुरू होणारी तटबंदी आहे, त्याचा उद्ध्वस्त बुरुज आणि हीच तटबंदीची रांग कड्याकड्याने बाजूने पन्हाळगडाला घेरून खुडपर्यंत गेलेली दिसते. तर अशा रीतीने आता आपण 4 दरवाजाचा हा प्रवेश मार्ग बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच व रामचंद्र पंतांच्या आज्ञापत्रातील दुर्ग प्रकरणातील माहितीप्रमाणेच पन्हाळ्याची रचना आपण पाहू शकतो. अर्थात पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या सुमारे 500 वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे, पण लष्करी वास्तुरचनेची सर्व तत्त्वे त्याच्या बांधकामात आढळतात. आज आपण ज्या मुख्य रस्त्याने गडावर येतो तेथे जुन्या काळी गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे 4 दरवाजा नावाने प्रसिद्ध असणारा दरवाजा होता. हा किल्ल्याच्या पूर्वेकडून येणारा मार्ग आहे. सध्या मात्र याचे फारच थोडे अवशेषच आपण पाहू शकतो, कारण 1844 साली इंग्रजांनी 4 दरवाजाची संरचना गाडीमार्ग किल्ल्यात आणताना उद्ध्वस्त केली. 4 दरवाजे हे एकापाठोपाठ एक अशा बांधणीचे नव्हते. शत्रूच्या सहजासहजी माऱ्यात येऊ नये अशी नागमोडी गोमुखी बांधणीची त्यांची रचना होती. मुख्य दरवाजा तटबंदीला लागूनच दोन्ही बाजूंच्या बुरुजांच्या घेऱ्यात होता. त्यापुढे आतल्या पडकोटात 3ही दरवाजे होते. पहिला दरवाजा काही इतिहासकारांच्या मते सध्या नेबापूर गावात जाणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याजवळ अस्तित्वात होता. आत्ता आपण जो पाहिला तो दुसरा दरवाजा, त्याच्या आतील बाजूस दक्षिणेकडे 3रा दरवाजा, पण परत पुढे वळण घेऊन पश्चिमेला जाणारा 4था दरवाजा, असे उरलेल्या 3 दरवाजांची रचना होती. येथे असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या चौक्यात तपासणी होऊन पूर्वी किल्ल्यात प्रवेश मिळे.
आज मात्र आपण केवळ दरवाजाची सुंदर नक्षीदार चौकट, त्यावरचे जुनं नक्षीकाम, एकेकाळी भव्य असणारे पण सध्या मोडकळीस आलेले बुरुज आणि त्यातील चोरवाटा, झाड झारोऱ्यात बुजून गेलेल्या तटातील खोल्या असे काही भग्नावशेषच पाहू शकतो. येथे वरच्या बाजूला आपण किल्ल्याची भव्य अशी तटबंदी आणि किल्ल्याच्या बुरुजात असलेला हा पश्चिमेच्या बाजूचा दरवाजा पाहू शकतो. कदाचित हा मुख्य दरवाजा नसून हा दिंडी दरवाजा असावा, पण आम्ही जेव्हा इथे किल्ल्यात फिरत होतो तेव्हा खालच्या मोडक्या नक्षीदार चौकटीच्या दरवाजाच्या पुढे हाच दरवाजा, म्हणजे कमान जी आहे ही बुरुजातली, ती सापडली. तिथे पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे पुढचा जो 3 आणि 4 क्रमांकाचा दरवाजा आहे तो मात्र आम्हाला काही मिळू शकला नाही. आम्ही देखील पन्हाळा किल्ल्यात प्रथमच गेल्यामुळे आणि येथे आजूबाजूला कोणच नसल्यामुळे आम्हाला दुर्दैवाने 3र्या आणि 4थ्या दरवाजाची चौकट बघता आली नाही. पण येथून आम्ही जेव्हा आत प्रवेश केला तेव्हा इथे जुना दगडी फरसबंदी मार्ग दिसला. अर्थात हा आता नवीन बनवला आहे की प्राचीन काळापासून अस्तित्वात होता हे सांगता येणं आम्हाला तरी शक्य नाही. येथे वर आल्यावर आपल्याला तटबंदीच्या रचनेतील एक जुना पण उद्ध्वस्त झालेला भव्य असा बुरुज दिसतो. या बुरुजावर जेव्हा आपण पोचतो येथून आपल्याला 4 दरवाजाच्या परिसराचे अतिशय सुंदर इथून दृश्य पाहायला मिळू शकते. कारण का हा येथे सर्वात उंचीवरचा भाग असल्यामुळे येथेच बुरुज बांधून जुन्या काळी टेहाळणीची किती अचूक जागा निर्माण केलेली ते आजही आपण पाहू शकतो. येथे तुम्हाला खालती जो मागच्याच वर्षी भूस्खलन होऊन झालेला भाग होता तो सिमेंटने परत बांधबिंदस्ती करून नीट केलेला दिसू शकेल. येथूनच हा जो मुख्य रस्ता जातो तो पन्हाळा किल्ल्यात प्रवेश करतो आणि आपण ज्या दरवाजातनं छोट्या दिंडी दरवाजातनं आत आलो तो दिंडी दरवाजा आणि तटबंदी देखील येथून आपण पाहू शकतो. अशा रीतीने 4 दरवाजाचे उद्ध्वस्त अवशेष आपण पाहून किल्ले पन्हाळ्यामध्ये प्रवेश करतो. येथूनच हा जो उद्ध्वस्त अवशेष आहे तो पाहून मुख्य रस्त्यामार्गे पुढे न जाता ही जी छोटीशी गल्ली आतमध्ये चढावाच्या दिशेने जाते तेथून आपले स्थलदर्शन आपण आता सुरू करूया. प्रथमतः आपण पन्हाळा किल्ल्यातील प्राचीनतम वसतीच्या पहिल्या खुणेपाशी जाणार आहोत. ही खूण म्हणजे पराशर ऋषींचा आश्रम. येथे आता जरी नवीन बांधकाम असले तरी परंपरेने मान्यता आहे की हीच ती जागा जेथे पराशर ऋषीने पन्हाळा किल्ल्यावर आश्रम स्थापन केला. आता आपण येथे हरिहराचं, म्हणजेच भगवान शिवशंकर आणि विष्णूचं मंदिर पाहू शकतो. 3 कमानींवर तोललेलं जांभळा दगड आणि चुन्यामध्ये बांधलेलं हे मराठा शैलीतलं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. येथे आपण आपल्या डाव्या बाजूला एक गर्भगृह आणि उजव्या बाजूला दुसरे गर्भगृह पाहू शकतो. मधोमध भगवान श्री गणेशाची स्थापना केलेली आहे. अतिशय सुंदर आणि शांत वातावरणामध्ये असलेलं हे मंदिर नक्कीच पाहण्याजोगं आहे. भगवान पराशर ऋषींनी येथे श्री शिवशंकराच्या शिवलिंगाची स्थापना केली असे मानले जाते. हे सुंदर असं शिवलिंग आपण जरूर दर्शन करावं आणि येथे आशीर्वाद मागावं असं सुंदर रीतीने बांधून काढण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उजव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये आपल्याला भगवान श्री विष्णूंची सुंदर अशी मूर्ती दिसते. पराशर ऋषींनी हिंदू धर्मातल्या शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथाची एकात्मता साधण्यासाठी येथे हरी आणि हर अशा रीतीने दोन्ही पंथाच्या सर्वोच्च शक्तिशाली देवतांचं मंदिर स्थापन करून पन्हाळा किल्ल्यावर वस्तीची सुरुवात केली असे मानले जाते. मित्रांनो, पराशर ऋषींची जो आश्रम आहे तो पाहिल्यावर अगदी थोडे 10 पावलं पुढे आलं की आपल्याला हे असं कुंड दिसतं. त्याला नागझरी कुंड असं म्हणतात आणि नागझरी कुंड हे पन्हाळगडावरचं अतिशय प्राचीनतम असं कुंड आहे. पन्हाळगडाची जेव्हा स्थापना झाली नव्हती, जेव्हा येथे वस्ती देखील नव्हती, तेव्हा अतिशय प्राचीन काळी पराशर ऋषी जेव्हा येथे आलेले त्या काळी हे कुंड स्थापन करण्यात आलेले. आणि जी पौराणिक कथा आहे ती तर असं सांगते की पराशर मुनींच्या सुद्धा आधी ह्या किल्ल्यावर नाग जमातींच्या लोकांची वस्ती होती. त्यामुळे ह्या किल्ल्याला प्राचीन नाव पन्नगालय, म्हणजे नागांची आलय, नागांची वस्ती असलेलं ठिकाण असं पहिलं पन्हाळ्याकड्याचं नाव होतं. त्या काळापासून हे कुंड येथे आहे.
जेव्हा पराशर मुनी येथे आले तेव्हा नागांनी त्यांना जे स्नानसंधीसाठी मिळणारं पाणी वगैरे असतं त्याच्यासाठी ते सगळे झरे आटवून टाकले, पण हे एकमात्र राहिलं, त्यामुळे येथे पराशर मुनीने आपला आश्रम स्थापन केला। हे पाणी इतकं शुद्ध आहे की आजही येथील स्थानिक वस्तीमध्ये असणारे लोक आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर करतात। तर आता आपण खाली जाऊन बघूया हे पाणी किती छान आणि स्वच्छ आहे। अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे। जर तुम्ही कधीही पन्हाळगडावर याल तेव्हा येथे आवर्जून या आणि ह्या अतिशय स्वच्छ शीतल जलाचा लाभ घ्या अशी मी सर्वांना विनंती करेन। तर मित्रांनो, आपण पाहिलं की या कुंडातलं पाणी किती सुंदर आणि शीतल जल आहे। हे पाणी पिऊन आता आम्ही आमची दुर्गभ्रमंती परत सुरू करतोय। तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल हे पूर्ण कुंड अतिशय सुंदर घडीव दगडांनी बांधून घेतलेले आहे आणि त्याच संबंधीचा एक फारसी भाषेतला अतिशय सुंदर रीतीने कोरलेला शिलालेख आपल्याला इथे दिसतो। या शिलालेखातील नोंदीनुसार असं आपल्याला समजतं की इब्राहिम आदिलशाह हा सुलतान असताना त्यांच्या राज्यकार्यकाळामध्ये दाऊद आका नावाच्या व्यक्तीने या संपूर्ण नागझरीच्या कुंडाची बांधबिंदस्ती करून घेतली होती। तर हा देखील एक ऐतिहासिक महत्त्वाचा शिलालेख आहे। जेव्हा तुम्ही या नागझरीच्या कुंडाला भेट द्याल तेव्हा ह्या शिलालेखाकडे आवर्जून या आणि ह्याच्यातल्या ज्या बारकावे आहेत ह्याच्याकडे लक्ष द्या। सामान्यपणे जो शिलालेख असतो तो खोदलेला असतो, पण ह्याच्यामध्ये उठावदार अक्षरामध्ये पारसी लिपीचं अंकन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा अतिशय मतलब दुर्बीण कॅटेगरीचा शिलालेख समजला जाऊ शकतो। कारण का जसं मी सांगितलं ह्याच्यातमध्ये ही जी फारसी अक्षर आहे ही उठावदार स्वरूपात खोदून कोरून काढण्यात आलेली आहे। सामान्यपणे दगडात आत कोरलेली असतात, पण हा दगड कोरता आज आपण जसं कम्प्युटरमध्ये ब्राईट करतो त्याचा अर्थ तशा स्वरूपात 3D स्वरूप देऊन हा शिलालेख कोरण्यात आलेला आहे। मित्रांनो, अशा रीतीने आपण नागझरी तीर्थ पाहिले। आता नागझरी तीर्थावरून पुढचं जे आपल्या किल्ल्यामधलं महत्त्वाचं स्थलदर्शन आहे ते म्हणजे पराशर मुनींची गुफा। त्या गुहेकडे जाता जाता या किल्ल्याच्या प्राचीन इतिहासाची थोडी कथा मी तुम्हाला सांगतो। पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या प्राचीनतम किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे। इतिहासपूर्व काळापासून पन्हाळा किल्ल्याच्या अस्तित्वाचे उल्लेख पुराण कथांमध्ये सापडतात। अतिप्राचीन दंतकथा व पुराणातील उल्लेखानुसार ह्या डोंगराचे नाव ब्रह्मगिरी होते। ब्रह्मदेवाने स्वतः या डोंगरावर सोमेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आणि सोमेश्वर सरोवर देखील बांधले असे मानले जाते। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या रांगात अनेक किल्ले ऋषींच्या तपससाधनेमुळे ओळखले जातात। कौंडिण्य ऋषींचा तो कोंढाणा, ब्रह्मर्षी ऋषींचा तो राजगड, अगस्ती ऋषींचा अणकाई तर गौतम ऋषींचा त्र्यंबकगड असे मानलं जातं। त्याचप्रमाणे पन्हाळा किल्ला हा पराशर ऋषींनी तपससाधना केल्यामुळे पावन झालेला गड आहे अशी परंपरेने समजूत आहे। पुराणातील कथांनुसार पराशर मुनींच्या तपससाधनेत स्थानिक नागवंशीय लोकांनी अडथळे आणले म्हणून रागाने त्यांनी नागजमातीस शाप दिला, पण मग नागजमातींनी पराशर ऋषींची माफी मागितल्यामुळे शाप परत देखील घेतला। या कथेनुसार असे दिसून येते की प्राचीन काळात ह्या भागात नागजमातीचे वास्तव्य होते। महाराष्ट्राच्या प्राचीनतम शालिवाहन कुळातील एक राजा सिमुक म्हणजे श्रीमुख सातवाहन ह्याची पत्नी नागणिका, जी महाराष्ट्रातली आद्य स्त्री राज्यकर्ती होती, ही देखील नागांच्याच कुळातील होती। नागजमातीच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याचे प्राचीन नाव पन्नगालय असे पडले। अशा रीतीने महाराष्ट्राच्या प्राचीनतम वंशाच्या खाणाखुणा पन्हाळा किल्ल्यावर आपल्याला सापडतात। पराशर ऋषींनी तपश्चर्या केल्यामुळे पराशराश्रम, नागवंशीय प्राचीन लोकांचे स्थान ते पन्नगालय, किल्ल्यावरील जलस्रोतातील कमळांमुळे पद्मालय अशी तीन इतिहासपूर्व काळातील प्राचीन नावे या किल्ल्याला उद्देशून वापरलेली सापडतात। इतिहासपूर्व काळातून आपण जेव्हा प्राचीन काळात येतो तेव्हा या इतिहासाचे नवीन पान उलगडते।
पन्हाळगड किल्ला नक्की कोणी बांधला ह्याबद्दल इतिहासकारात बरेच मतभेद आहेत. काही इतिहासकार म्हणतात की प्राचीन राष्ट्रकूट आणि चालुक्य राजांनी हा किल्ला वसवला. काही इतिहासकार या किल्ल्याचे श्रेय शिलाहार राजांना देतात. बहुतांश इतिहासकारांच्या मताने शिलाहार राजवंशाच्या काळामध्ये ह्या गडाची उभारणी झाली असावी. इसवी सन 8व्या शतकामध्ये शिलाहार राजकुळाची सत्ता प्रारंभ झाली. हे राजे बहुतेक वेळा राष्ट्रकूट आणि चालुक्य राजांचे मांडलिक म्हणून कारभार पाहत असले तरी ते अंतर्गत खूपसे स्वायत्त होते. या राजवंशाच्या उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर अशा 3 कुटुंब शाखा होत्या. हे राजे स्वतःला विद्याधर राजपुत्र जिमुतीवाहनाचे वंशज मानत. प्राचीन पुराणकथेप्रमाणे जिमुतीवाहन ह्या राजाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. ह्या घटनेमुळे त्यांच्या कुळाला शिलाहार म्हणजे शिळेवर ठेवलेला प्रसादरूपी आहार असे नाव मिळाले. कोल्हापूरचे शिलाहार 10व्या शतकापासून एक प्रबळ राजसत्ता बनले. इसवी सन 1000 सालापासून जतिग दुसरा याने कर्हाड सांगली भागामध्ये शिलाहारांची सार्वभौम सत्ता स्थापन केली. ह्याच जतिग दुसरा राजाने कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरसुद्धा सत्ता संपादन करून शिलाहार राज्य बळकट केले. जतिग द्वितीय ह्याचा नातू मारसिंग शिलाहार ह्या राजाने दिलेल्या एका दानपत्रात आपल्या आजोबांचा उल्लेख पर्णाल दुर्गाचा सिंह असा केलेला आहे. ह्याच पराक्रमी शिलाहार घराण्यात गंडरादित्य शिलाहार, विजयादित्य शिलाहार व महामंडलेश्वर राजाधिराज द्वितीय भोज शिलाहार असे पराक्रमी राजे होऊन गेले. ह्या वंशातीलच राजा भोज द्वितीय याने पन्हाळ्याला आजच्या बळकट दुर्गाचे स्वरूप दिले असे सर्वच इतिहासकार एकमताने मान्य करतात. दुर्दैवाने इसवी सन 1212 साली दैवगिरीचे सम्राट सिंहणदेवराय यादव यांनी ह्या राजा भोज ह्याचा पराभव करून पन्हाळगड किल्ल्यातच त्याला बंदी बनवले. स्वतःच्या स्थापनाकर्त्यालाच बंदी बनवून त्यांनी शिलाहार वंशाची इतिश्री केली. पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत. पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.